राज्य सरकार द्वारा वर्धा जिला में घोषित मेडिकल कॉलेज जिले के हिंगनघाट विधानसभा क्षेत्र में बनाया जाए, इसलिए मेडिकल कॉलेज के लिए शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समिति द्वारा संघर्ष जारी है। इसके रहते आज एक दिवसीय धरने आंदोलन का आयोजन भी किया गया। इस मांग के लिए सरकार का ध्यान केंद्रित करने के लिए शहर में भव्य लॉन्ग मार्च निकाला गया और शहर बंद रखा गया, लेकिन शासन प्रशासन इस मांग पर ध्यान नहीं दे रहा है। इसी के तहत शहर के तहसील कार्यालय के सामने एक दिवसीय धरना प्रदर्शन किया जा रहा है और सरकार का ध्यान इस ओर लगाया जा रहा है। इसमें व्यापारिक संगठनों, सामाजिक संगठनों, सभी दलों के नेता, पदाधिकारियों एवं महिलाओं ने अपनी उपस्थिति दर्ज कराते हुए आंदोलन को समर्थन दिया। आंदोलन में काफी संख्या में लोग भी शामिल हुए। इस दौरान कई लोगों ने अपने विचार व्यक्त करते हुए बताया कि यह आंदोलन विधानसभा क्षेत्र की दृष्टि से कितना महत्वपूर्ण है। दिन प्रतिदिन इस आंदोलन को विधानसभा क्षेत्र के नागरिकों का समर्थन मिलता जा रहा है। धरने आंदोलन या हिंगनघाट शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समिति के अध्यक्ष जे आहे पिंपळकर सर, त्यांच्याकडून विचारूया तुमचं काय म्हणणं आहे। आपण या आधी लॉन्ग मार्च केला, त्याच्या निवेदन दिले, पण शासन प्रशासन लक्ष देत नाही, त्यामुळे आज आपण धरणे आंदोलन केलं आहे। तुमचं काय म्हणणं आहे, समोर काय संघट करणार आहे? आम्ही त्यांच्या पहिले लॉन्ग मार्च काढला, त्यानंतर शासनाला आम्ही जागा केलं की हिंगनघाट आता हा झोपलेला नाही आहे, जागा झालेला आहे। हिंगनघाटवर जे आतापर्यंत 30 वर्षापासून जो अन्याय होत आहे, ते आता हिंगनघाटकर कुठल्याही प्रकारे हा अन्याय सहन करणार नाही आहे। त्यामुळे आता शासनाने आमची कुठली परीक्षा न पाहता हे जे शासकीय मेडिकल कॉलेज आहे हिंगनघाटला कुठल्याही परिस्थितीमध्ये द्यायलाच पाहिजे। जर हे दिले नाही, आजचे जे धरणं आंदोलन आहे त्याच्यानंतर आम्ही साखळी उपोषण सुरू करू आणि हे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष हा उपोषणाचा न्याय सुरूच राहील, असे मी आज या धरणं आंदोलनाच्या दिवशी सगळ्यांना सांगतो आहे। म्हणून हिंगनघाट वासियांना पण एक विनंती केली आहे की सर्व संघर्ष समितीच्या सोबत या आणि संघर्ष करा, जेणेकरून शासनाला आपण जागे करू आणि आपला हक्क जो आहे तो कुठल्या हाती हिरावून न जाता आपल्याकडे हिरावून घेऊ, एवढंच माझं म्हणणं आहे। एकूणच संघर्ष समितीचे अध्यक्ष जे होते पिंपळकर यांनी यांच्याकडून प्रतिक्रिया घेतली आहे। यांचं म्हणणं आहे का आज धरणे आंदोलन आहे, आधी लॉन्ग मार्च काढला, येणार आंदोलन साखळी उपोषण किंवा विविध आंदोलनांनी हे मेडिकल कॉलेजची मागणी आपण पूर्ण करू, अशीच प्रतिक्रिया यावेळेस यांनी या धरणे आंदोलनाच्या पेंडॉलमध्ये दिलेली आहे। धरणे आंदोलनामध्ये महिलांची उपस्थिती ही सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, तेव्हा महिलांना सुद्धा या मेडिकल कॉलेजच्या मागणीकरता बसले आहे। हे मेडिकल कॉलेज विधानसभा क्षेत्राच्या हिशोबाने किती आवश्यक आहे ते विचारूया। मला सांगा, हे जे मेडिकल कॉलेजचा धरणे आंदोलन सुरू आहे किंवा विधानसभा क्षेत्राच्या दृष्टीने हे मेडिकल कॉलेज किती आवश्यक आहे? विधानसभा क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे मेडिकल कॉलेज हिंगनघाटमध्ये येणं, कारण वर्धा जिल्ह्यात 2 मेडिकल कॉलेज असताना तिसरं कॉलेज का बरं देता येईल तिथे आमच्या हिंगणघाटला द्यावं, अशी आमची महिलांची सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि हिंगणघाट शहरवासियांची मागणी आहे, त्याच्यासाठी आजचं आंदोलन केलेलं आहे आम्ही। मेडिकल कॉलेजच्या संघर्षासाठी आपण अजून किती प्रयत्न करणार? जोपर्यंत हा लढा संपत नाही आणि हा संघर्ष चालूच राहणार आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, हिंगणघाट कॉलेज हिंगणघाटला देण्यात येत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत देत नाही आहे तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे, इतके आमचे प्रयत्न आहे। एकूणच महिलांची जेव्हा प्रतिक्रिया घेतली तर महिलांचं म्हणणं आहे की जोपर्यंत हे मेडिकल कॉलेज आम्हाला मिळणार नाही त्यासाठी आम्ही संघर्ष करत राहू, अशीच भूमिका महिलांनी सुद्धा यावेळी घेतलेली आहे। आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आणखी काही महिला आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। या मेडिकल कॉलेज हिंगणघाट विधानसभा क्षेत्राच्या दृष्टीने किती आवश्यक आहे आणि हा संघर्ष आपला कुठपर्यंत आहे? मला सांगा, हिंगणघाट विधानसभा क्षेत्राच्या दृष्टीने हे मेडिकल कॉलेज किती आवश्यक आहे? अत्यावश्यकच आहे, कारण इथे 3 जिल्हे लागून असलेले आहेत, त्याचप्रमाणे हिंगणघाट हे व्यापारपेठ आहे, मोठी व्यापारपेठ आहे आणि हिंगणघाटमध्ये का आवश्यक आहे याचं कारण हे की वर्धेला न जाता हिंगणघाटला यावं ही आमची मागणी याकरिता आहे की वर्धेला ऑलरेडी 2 आहेत कॉलेज बनलेले आणि हिंगणघाटमध्ये आवश्यकतेचे इथे आजूबाजूनी 300 खेडे जुडलेले आहेत, त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्हा, नागपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा हे तिन्ही बॉर्डर आहेत हिंगणघाटला लागलेली, तर त्याकरिता अत्यावश्यकही आहे आणि हिंगणघाटमध्ये जर काही अपघात झाले, मोठ्या घटना झाल्या तर आम्हाला नागपूर किंवा सेवाग्रामला रेफर करा। मला सांगा, याआधी सुद्धा हिंगणघाटमध्ये मोठा लॉन्ग मार्च करण्यात आला पण शासन प्रशासनाने अजूनपर्यंत दखल नाही घेतली आहे। आज धरणे आंदोलनाचा हा भाग म्हणून आपण धरणे आंदोलन करत आहे, यानंतरही
शासन प्रशासनाने लक्ष नाही दिले तर यानंतरचं आंदोलन कसं राहणार? आता तर शांततेचं चालू होतं आतापर्यंत, पण ह्यानंतर जर त्यांनी आणखी दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन राहील. आणि हिंगणघाटमध्ये स्वतः महिला पुढाकार घेऊन साखळी उपोषणाला बसतील, त्याचप्रमाणे धरणे आंदोलन कंटिन्यू चालू करतील. संविधान चौक किंवा नाही आंबेडकर चौकमध्ये कंटिन्यू आमचं महिलांचं 2 तासाचं आंदोलन रोज राहील. एकूणच महिलांची जी आपण प्रतिक्रिया घेतली आहे, महिलासुद्धा ह्या मेडिकल कॉलेजसाठी गंभीर असून येणारे जे आंदोलन आहे तीव्र करण्यात येईल किंवा या आंदोलनासाठी झटणार अशीच भूमिका महिलांनी यावेळी दिलेली आहे. हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज व्हावे ह्या मागणीसाठी याआधी लॉंग मार्चचा जी मोठा लॉंग मार्च काढण्यात आला होता, त्यानंतर आज हिंगणघाट शहरातल्या तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन या मागणीसाठी करण्यात येत आहे. तेव्हा असंख्य लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. सामाजिक संघटना, व्यापारी संघटना यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. त्याबरोबर राजकीय पक्षातले सर्व पक्षीय नेत्यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे. तेव्हा आपण या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या व्यापारी संघटनेकडलेल्या औषधी व्यापारी संघटनेचे जे अध्यक्ष आहे किंवा पदाधिकारी आहे त्यांच्याकडून विचारू या, हे मागणी कुठपर कशी मागणार आहे, या मागणीसाठी आपण काय काय प्रयत्न आप हे मांग केली, क्या क्या कोशिश करणे वाले? आतापर्यंत शासनपर्यंत आम्ही आपला एक आंदोलन करून गाव बंद करून आपली आवाज तिथपर्यंत पोहोचवली आहे. अजूनपर्यंत शासनाची जाग उडाली नाही आहे, याकरता आम्ही आज इथं धरणं आंदोलन करता बसलो आहे. वेळ पडली तर आम्ही उपोषणसुद्धा करणार आहोत, परंतु ही मागणी आम्ही पूर्ण करण्याकरता शेवटपर्यंत प्रयत्न करू. एकूण मेडिकल कॉलेजच्या मागणीसाठी आपण बसले आहे, मेडिकल कॉलेज शहराच्या हिशोबाने आणि विधानसभा क्षेत्राच्या हिशोबाने किती आवश्यक आहे? इथल्या विधानसभेच्या दृष्टीने इथं खूप आवश्यकता आहे, कारण हिंगणघाट हा शहराला मायक्रो खूप मोठा लागलेला आहे. तहसील लेवल असूनही इथं वैद्यकीय व्यवस्था तितकी चांगली नाही आहे, त्याकरता इथं कॉलेज आल्यानं वैद्यकीय व्यवस्था सुधारेल आणि ग्रामीण विभागात याचा खूप फायदा होईल. एकूणच वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल जेव्हा विचारले गेले तेव्हा वैद्यकीय व्यवस्था ही सुदृढ व्हावी अशी जी संकल्पना आहे औषधी संघटनेचे जे अध्यक्ष आहे त्यांनी मांडलेली आहे. हिंगणघाट शहरात शासकीय मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी भव्य असा लॉंग मार्च हिंगणघाट शहरात याआधी काढण्यात आला, त्याच्यानंतर निवेदनसुद्धा दिले आहे. तेव्हा आज हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीकडून धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा आपल्यासोबत संघर्ष समितीचे एक सदस्य आहे, त्यांच्याशी विचारूया त्यांचं काय मागणी आहे ह्या मेडिकल काय म्हणणं आहे तुमचं मेडिकल कॉलेज? येत्या 3 महिन्यापासून आम्ही मेडिकल कॉलेजसाठी संपूर्ण हिंगणघाटवासी प्रयत्नवत आहोत. यामध्ये हिंगणघाट शहरातल्या संपूर्ण सामाजिक संघटना, नारायण सेवा असो, आधार फाउंडेशन असो, वनानिधी संवर्धन समिती असो किंवा अन्य अशा जवळपास 40 ते 50 संघटना कंटिन्युअसली रात्रंदिवस या कामासाठी कार्यरत आहे. त्यांचं मनापासून एकच म्हणणं आहे की येत्या 20 वर्षापासून हिंगणघाट शहरामध्ये कोणतंच एज्युकेशनल सेक्टर अवेलेबल नाही आहे 12वीनंतरचं, आणि योगायोगाने हिंगणघाट वर्धा जिल्ह्याला जे मेडिकल कॉलेज सँक्शन झालं आहे ते हिंगणघाट शहरामध्ये होणं हे अत्यंत आणि अत्यंत आवश्यक आहे. हे हिंगणघाटच्या प्रत्येक नागरिकाचं मत आहे, मग ते हिंगणघाट शहरातलं लोकल असो की खेड्यापाड्यात असो. जवळपास 450 खेड्यातल्या लोकांनी आमच्याकडे येऊन एकूण मला सांगा, आपला संघर्ष सुरू आहे, आपण लॉंग मार्च केला, त्याच्यानंतर निवेदन केलं, आज आपण धरणे आंदोलनाला बसले, पण तरी पण शासन दरबारी आपला पुरावा होत नाही आहे किंवा शासन प्रशासन आपल्याकडे लक्ष देत नाही आहे, त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं? याच्यामध्ये सर असं बोलता येईल की आपले जे लोकप्रतिनिधी आहे ते खूप ॲक्टिव्ह आहे, कारण की आपल्या इथे जे 15 ॲक्सिडेंट म्हणजे 15 लोक मरण पावले हायवेला आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार, त्यात त्यांनी लवकर ॲक्शन घेऊन गडकरी साहेबांना निवेदन देऊन गडकरी साहेबांकडून त्यांनी सँक्शन करून घेतला उडान पूल. ज्याप्रकारे त्यांनी हे ॲक्टिव्हनेस दाखवली तशीच ॲक्टिव्हनेस ते या मेडिकल कॉलेजच्या संदर्भात दाखवतील अशी आम्हा सर्व हिंगणघाटवासियांची अपेक्षा आहे. याच्यामागं कारण आहे सर की हा काही कुठला राजकीय मुद्दा नाही आहे, हा एक जनसामान्यांचा मुद्दा आहे, हा सामाजिक मुद्दा आहे. आपण सांगा आमच्या माध्यमातून आपण जे लोकप्रतिनिधी आहे त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? ते खूप ॲक्टिव्ह आहे, ते कार्यरत आमदार आहे. त्यांनी हा जो मुद्दा आहे हा एक भावनिक मुद्दा असल्यामुळे या मुद्द्याला न्याय द्यावा, या मुद्द्यासाठी त्यांनी स्वतःही रात्रंदिवस प्रयत्न करावा, आपला जे ताकद आहे खर्च करावी, व जे सर्वसामान्य लोकांची भावना आहे, गाववासियांची भावना आहे, या शहराची भावना आहे, फिलिंग आहे, ते समजून घ्यावी. कारण इथं महिला उपस्थित आहे, इथे मजुरी करणारा व्यक्ती उपस्थित आहे, कामगार उपस्थित आहे, रॅलीमध्ये विद्यार्थी आले होते, खेड्यापाड्यातले लोकं आले होते, तर या लोकांना आपले कामधंदे सोडून
आपली मोजमजुरी सोडून इथं प्रेझेंट राहतात, याचं मागचं कारण हे का त्यांच्या मनात एक फिलिंग आहे का बा आपल्या गावात जर मेडिकल कॉलेज आलं तर आपल्या गावातल्या लोकांचं आरोग्य सुधारतील. हिंगणघाट येथे मेडिकल कॉलेजकडून मिळावे याकरिता संघर्ष समितीकडून मोठं जनआंदोलन उभारण्यात लाँग मार्च करण्यात आला होता. त्याच्यानंतर आज धरणे आंदोलन करण्यात आले आहे. ज्या मेडिकल कॉलेजसाठी आधीपासून पाठपुरावा करत आहे तसे राजेंद्रबाबू डागा आहे या आंदोलनात सहभागी आहे, तेव्हा यांना विचारूयात काय म्हणणं आहे, तुम्ही हा संघर्ष कुठपर्यंत किंवा आपला संघर्ष जो सुरू आहे क्या क्या कहना आहे. हिंगणघाटला मेडिकल कॉलेज येणारच, आपल्या सगळ्यांचं सहकार्य असं राहिलं आणि पूर्ण हिंगणघाटकर भिडले तर हे कुठेही कठीण नाही. आपल्याला आपले खासदार दोन्ही आमदार त्यांनासुद्धा आपल्यासोबत राहावं लागेल आणि ते राहतील, कारण मेडिकल कॉलेज हिंगणघाटला आवश्यक आहे ते त्यांनासुद्धा कळतं. कारण इथून जेव्हा पेशंट नागपूरला किंवा सेवाग्रामला रेफर होतात आणि रस्त्यात ते जेव्हा मृत्यू त्यांना मिळते तेव्हा तो दुःख होतो तो फक्त त्या कुटुंबियांना माहीत आहे, हिंगणघाटकरांना माहीत आहे आणि ही माहिती हिंगणघाटचे कोणत्याही पक्षाचे कोणत्याही समाज संघटनेचे लोक असो त्यांना पूर्णपणे जाणीव आहे आणि ते याच्याकरता एकत्र येऊन लढा देतील आणि या लढ्यात आपल्याला यश. मला सांगा या आंदोलनासाठी याच्या आधीसुद्धा हिंगणघाटकरांनी मोठा लाँग मार्च काढला तरी शासन प्रशासन याकडे लक्ष देत नाही आहे, तेव्हा आज आपण धरणे आंदोलनावर बसले आहे, याच्यानंतरची या भूमिका काय राहणार. शासनाला लक्ष द्यावंच लागेल. पहिले गडकरी साहेबांनी दिलं, ते म्हणाले की तुम्ही तुमचे प्रयत्न करा, राज्याकडून मंजूर करून द्या, केंद्राकडून मी तुम्हाला मदत करतो. आता प्रश्न आहे राज्याने आपल्याला मंजूर केलेलं आहे तर राज्याकडून एकदा 400 बेडचं हॉस्पिटल आपल्याला झालं की आपली मागणी पूर्णपणे कायद्यात बसते. या मागणीसाठी आपण अजून किती संघर्ष करणार, म्हणजे लाँग मार्च केला आहे, आज धरणे आंदोलन आहे, याच्या आधी निवेदन दिलं आहे, तरी पण शासन प्रशासन जे लक्ष देत नाही आहे किंवा मागणीचा पाठपुरावा नाही होत आहे, तर हे आंदोलन कशा प्रकारे आपण समोर घेऊन जाऊ. ही फक्त सुरुवात आहे. मेडिकल कॉलेज लहान प्रकल्प नाही, खूप मोठा प्रकल्प आहे आणि आपल्याला अजून खूप काम करावं लागेल, पण मला विश्वास आहे की आपण कोण प्रयत्न करून हिंगणघाटला मेडिकल कॉलेज नक्कीच घेऊन येऊ. एकूणच आपण राजेंद्रबाबू डागा यांची प्रतिक्रिया घेतली आहे, ते मेडिकल कॉलेजच्या संदर्भात पॉझिटिव्ह आहे, या संघर्षासाठी अजून संघर्ष करू किंवा मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरात यायलाच पाहिजे, अशीच प्रतिक्रिया राजेंद्रबाबू डागा यांनी यावेळी दिली. NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवि नूरकर की रिपोर्ट.